महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचं संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सो मीनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आणि आज या गटप्रमुखांच्या मेळाव्यास उपस्थित व्यासपीठावरील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सुभाष देसाई साहेब, सन्माननीय डाके साहेब, सन्माननीय गीते साहेब, सन्माननीय रावते साहेब, सन्माननीय कीर्तिकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सचिवांपासून आमदारांपर्यंतची सर्व मान्यवर मंडळी उपस्थित वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणी ज्यांच्या निष्ठा आणि जे आदरणीय पक्षप्रमुखांच्या सोबत आहेत असे निष्ठावंत गटप्रमुख बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी जाणीवपूर्वक निष्ठावान असा शब्द वापरला कारण सध्या काही निसटलेले लोक सांगतात की आम्हीच निष्ठावान. आत्ताच भास्करराव जाधवांनी जोरदार मार्गदर्शन केलं, गटप्रमुखांच्या मेळाव्याला आपण उपस्थित आहोत आणि हा गटप्रमुखांचा मेळावा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका वेगळ्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे. ती वेगळी पार्श्वभूमी राजकीय आहे, सामाजिक आहे, आपण सगळेजण जाणतात. आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक जण काय काय आपली मतं प्रगट करतायत, त्यातला आमच्या कोकणातला एक बटूक आहे. कोकणातला बटूक तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं की शिवसेना संपली. ते असे कितीतरी वेळा म्हणत आलेले आहेत, शिवसेना संपली, शिवसेना संपली, शिवसेना संपली. त्या बटुकाला सांगा ये या गोरेगावच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात आणि पाहा या शिवसेनेची ताकद काय आहे. ती पाहण्यासाठी तरी इथं ये, म्हणजे तुला कळेल की जिवंत शिवसेना कशी उभी आहे ती. एकच मला वाटतं आपण सगळेजण बसवा. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा आहे तो पाहिला तर 2.5 वर्षानंतर आदरणीय उद्धवजी साहेब आणि आपल्यामध्ये संवाद होणार आहे. याच व्यासपीठावर ते एकदा बोललेले आठवतंय मला, होय आमची 25 वर्ष सडली, त्या आमच्या मित्रांनी आमचे कसे घात केले थोडक्यात सांगणं आवश्यक आहे. कारण गटप्रमुख हा खरा आमचा दुवा आहे, तोच खऱ्या अर्थानं पंतधारांपर्यंत जातो. आणि आजही तुम्हाला कृतज्ञतेने सांगतो की मुंबई महानगरपालिकेवर भगवा पडकतो ना, तेव्हा सातत्यानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटतं होय माझा गटप्रमुख आहे म्हणजे मी भगवा पडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा त्यांना विश्वास तुमच्याबद्दलचा आहे. हा विश्वास कशातनं येतो? तो विश्वास आज सुद्धा जे गद्दार गेलेत ना ते पाहिल्यानंतर तुम्ही अधिक पेटून उठलेले आहात. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, या भावनेनं आपण इथं एकत्र आलेलो आहोत. काय घडलं गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण पाहतो बरं, अनुभवतो. 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली, युतीत आम्ही जिंकलो, आम्ही सगळे खासदार आम्ही जिंकलो, मी युतीचाच उमेदवार. आणि ती संपल्याबरोबर 2014 ला युती तुटली. कडसे तेव्हा तिकडे होते, त्यांनी येऊन सांगितलं युती तुटली. आणि त्यापूर्वी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्यांना एकत्र केलं होतं. ते रामदास आठवले साहेब आपल्यासोबत होते, जानकर आले होते, हे सगळे सोडून गेले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नव्हते. आणि बरोबर आपल्या मित्रांनी डाव साधला होता, आता खिंडीत पकडू. कोण उद्धवजी ठाकरे साहेब? संयमी नेता आहे, मवाळ नेता आहे, आताच खिंडीत पकडता येईल. आणि मग आपल्याला खिंडीत पकडलं, एकटे उद्धवजी, जागांच्या वाटपात जागा दिल्या नाहीत, सन्मान केला नाही, उद्धवजी उभे राहिले. आणि गटप्रमुख बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला अभिमान वाटतो सांगायला, एकटे उद्धवजी आणि समोर सगळे
खर तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली होती, अजिबात शिल्लक नव्हती, मग कोणाच्या साठी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले विधानसभेच्या निवडणुकीत? आपला इतिहास काय सांगतो? आजवर विधानसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आलेत, दोन चार सभा घेऊन गेले, पण ही पहिली वेळ होती की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 27 सभा घेतल्या, सगळं मंत्रिमंडळ, अनेक राज्यांचे मंत्री इथे होते, एकटे उद्धवजी लढले आणि तुमच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेनेचे 63 आमदार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आले। हा इतिहास आहे, तो जाणीवपूर्वक सांगतोय मी, कारण हा गटप्रमुखांचा मेळावा आहे, विसरता येणार नाही। मग विरोधी पक्षात बसलो, ते आमचे दाढीवाले अनाथ असूनही नाथ मी अनाथ आहे, त्याचा ते त्या अनाथानं केलं होतं विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्ष नेता केलं, पण विरोधी पक्ष नेता केलं सारखा जीव घुटमळत होता, कधी एकदा सत्तेत जातो कधी एकदा सत्तेत जातो, गेले सत्तेत झाले मंत्री, पुन्हा 2014 ते 2018 काळामध्ये एक आठवण जाणीवपूर्वक सांगतो। आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख सातत्याने सांगत होते की बाबा रे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, मुक्त करा त्याला, नाही ऐकलं देवेंद्रजींनी 2018 शेवटी शेवटी ते केलं, 1.5 लाखापर्यंत अनेक अनंत अडचणी निर्माण करून ठेवल्या आणि त्या अडचणी निर्माण केल्या, शेतकऱ्यांना कर्ज काही मिळालं नाही, माफ नाही झालं। आणि मग 2019 पुन्हा जेव्हा कळलं की लोकसभेत सत्ता येणार नाही, तेव्हा अमित शहा मातोश्रीवर आले, हे जाणीवपूर्वक सांगतोय, मातोश्रीवर आले, मातोश्रीवर भेटले आणि पुन्हा एकदा आता युती करायला पाहिजे। आमचा स्वभावच वेगळा, आम्ही शिवसेना शब्दाला जागणारे, शब्दावर विश्वास ठेवणारे। आदरणीय अमित शहा भेटल्यानंतर युती झाली आणि तेव्हा उद्धवजींनी सांगितलं की विधानसभेच्या संदर्भात सुद्धा आपण एकत्र आलं पाहिजे, तरच मी लोकसभेच्या युतीबद्दल बोलेन। अमित शहा मातोश्रीवरून खाली उतरले आणि उद्धवजींनी तिथं जमलेल्या शिवसैनिकांबरोबर सांगितलं, शिवसैनिकांच्या समोर सांगितलं की युती झाली आहे, पण का झाली? तर विधानसभेतल्या जागांचं वाटप 144-144 होईल, सत्तापदांचं वाटप सुद्धा 50% होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री करायचं माझं स्वप्न आहे, जे मी आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांना मी जो शब्द दिलाय तो पूरक करण्यासाठी अमित शहांनी कबुली दिलेली आहे, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, हे उद्धवजींनी मातोश्रीच्या बंगल्यासमोर सांगितलं। दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस, स्वतः अमित शहा, देवेंद्र फडणवीस, दानवे, स्वतः उद्धवजी, सगळे होते, त्यांच्या समोर हे सगळं कबूल केलं गेलं। पण प्रत्यक्षात जेव्हा वाटप करायची वेळ आली तेव्हा 164 ऐवजी 144 ऐवजी आमच्या जागा कमी कमी करत आम्हाला 124 आणलं, त्यांनी 164 घेतला, इथूनच घातपाताला सुरुवात झाली। एवढ्यासाठी सांगितलं की तेच अमित शहा आता सांगतायत, मी असं कधी बोललो नाही, मी काल परवाकडे अमित शहाना पुन्हा प्रश्न विचारला, अमित शहाजी तुम्ही इथं जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा तुम्ही हरियाणाला का गेलात, तुम्ही का नाही धावत आलात महाराष्ट्रामध्ये, का नाही सांगितलं उद्धवजींना की मी असं बोललो नाही, माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता, नाही बोललात तुम्ही, तुम्ही 6 महिन्यानंतर कोकणात गेल्यावर बोललात की असं नाही बोललो म्हणून, मी गजनी आहे का तुम्ही? 6 महिन्यांनी आठवलं तुम्हाला। आणि म्हणून बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे मगाशी उल्लेख केला भास्कर जाधवांनी, मुंबईमध्ये सगळ्या बसस्टॉपवर लावलं गेलं की आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणावरचं विघ्न टळलं, असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करता। बांधवांनो भगिनींनो विसरू नका, 2.5 वर्ष उद्धवजी होते तेव्हा करोना होता बरं, त्या करोनाच्या काळात उद्धवजींनी काम केलं, साऱ्या युपीमध्ये गंगेत प्रेतं वाहत होती, प्रेतं गुजरातमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये पडत होती, तेव्हा महाराष्ट्रात मात्र ऑक्सिजनशिवाय कोणी मेला असं झालं नाही, महाराष्ट्रात कोणी प्राण वाचवलं तर ते आमच्या उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकांचे प्राण वाचवले। विसरायला लावता काय लोकांना तुम्ही? बरं सणांवर आमच्या बंदी होती का?
मग मुस्लिमांचे सण नव्हते का, ख्रिश्चनांचे सण नव्हते का, जैनांचे सण नव्हते का? अरे तुमच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलं 4 तासात बंद, विचार केला कधी? टाळ्या वाजवा, दिवे लावा, थाळ्या वाजवा, अरे वा अरे वा. आणि मग एवढं सगळं सांगून सुद्धा तुम्ही लॉकडाऊन केला विसरून जाता, हे जाणीवपूर्वक चाललं, हे गटप्रमुखांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला आपलं सरकार असताना हे दाढीवाले होते ना रे. मला आजही आठवतं, देसाई साहेब तुम्ही आम्हाला डोंबिवलीला पाठवलं होतं प्रचाराला, डोंबिवली कल्याणच्या त्या सभेमध्ये हे दाढीवाले बोलले, साहेब आम्हाला काम करता येत नाही, आमच्या लोकांवर अन्याय होतोय, भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसू इच्छित नाही, आपण यांच्यापासून दूर होऊया असं सांगत होते. आणि मग कालांतराने काय रे बाबा, देवेंद्रच्या मांडीवर बसलास गरीबाळा तू, आम्ही मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणणारे देवेंद्रच्या मांडीवर जाऊन बसले. केव्हा बसले? जो उल्लेख भास्कर रावांनी केला होता, आमचे उद्धवजी साहेब आजारी होते. बांधवांनो भगिनींनो, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री आले गेले, त्यांची टर्म संपल्यावर बंगला सोडला, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की ज्या दिवशी आपलेच बांधव आपल्याला सोडून गेले असं कळताच पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला. आणि त्या क्षणी मी सांगितलं की मी आत्ताच्या आत्ता वर्षा बंगला सोडतोय. बांधवांनो भगिनींनो, महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही, असं कधीच घडलं नाही की वर्षावरून अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण पहिल्यांदा घडलं उद्धवजींनी वर्षा बंगला सोडला आणि उभा महाराष्ट्र हळहळला, असे माझे नेते उद्धवजी ठाकरे साहेब. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकच भूमिका घ्यायची, मुंबईतल्या पडक्या चाळींचा विषय, पिपडीच्या चाळींचा विषय, त्यामध्ये राहणाऱ्या मराठी बांधवांना कुठलाही सहकार्य केंद्र सरकार करत नाही आणि पुन्हा म्हणता मराठी बांधव चाललाय, तुम्ही एकच भूमिका घ्या. मै हू ना, कुठलाही आजार असू, कुठलेही प्रश्न असू द्या, गटप्रमुखांनी एवढंच म्हणायचं, मै हू ना, या तुमच्या सेवेसाठी मै हू ना. आणि म्हणून जाता आता एकच वाक्य सांगतो की 100 नंबर डायल करा, पोलीस सुद्धा संकटावर वेळेवर पोहोचत नाही. आग लागली असेल 101 नंबर डायल करा, अग्निशमन दल सुद्धा वेळेवर पोहोचत नाही. फक्त जय महाराष्ट्र म्हणा आणि माझ्या शिवसैनिकाला हाक मारा, तो तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही, अशी आपली शिवसेना आहे, ती मुंबईकरांना माहिती आहे. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत आपण सर्वांनी जोमाने एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचाच असा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.